26व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखदार वातावरणात प्रारंभ झाला. लावणीच्या लावण्यानं सारं वातावरण प्रफुल्लित बनलं होतं. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या 26व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता जोपासणाऱ्या अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन स्मृती भवन शंकरनगर इथं सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील, समितीचे संस्थापक आणि स्पर्धेचे आयोजक जयसिंह मोहिते पाटील, यावर्षीचे सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अविनाश धावणे, श्रीमती सरलाताई नांदुरेकर, श्रीमती कमलाताई जाधव आणि पांडुरंग घोटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. सहकार महर्षींच्या जन्मशताब्दी निमित्तानं होणाऱ्या स्पर्धेत विशेष जादा सादरीकरणाचा मान 4 संगीत पार्ट्यांना मिळाला. यातील सादरीकरणाचा प्रारंभ या स्पर्धेतील सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाची हॅट्रिक पटकावलेल्या आणि 2003च्या सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कर्त्या राजश्री नगरकर, कालिका कला केंद्र सुपा, जिल्हा अहमदनगर या पार्टीला मिळाला. त्या पार्टीने मुजरा, गवळण आणि पारंपरिक लावण्या सादर केल्या. राजश्रीने आपल्या अभिनयाने सादर केलेल्या पंचबाई अलबेला आणि स्नेह तुझसी केला या बैठकीच्या लावणीतून उपस्थितांची दाद मिळवली, तर गर्दीत मारला धक्का या लावणीनं रसिकांना भुरळ घातली. जेजुरीच्या खंडेराया या लावणीतून सहकार महर्षींना अनोखं अभिवादन त्यांनी केलं. गायिका कीर्ती बने, पेटी सुधीर जावळकर, ढोलकी सुनील कुडाळकर, पांडुरंग घोटकर यांनी सुरेख साथ दिली. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी व्यावसायिक तर 7 जानेवारी रोजी पारंपरिक पार्ट्यांचे सादरीकरण होत आहे. स्पर्धेला आमदार दिलीप सोपल, आमदार हनुमंतराव डोळस, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांचीही उपस्थिती होती.